नमस्कार मंडळी, मी मीरा. मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकणारे मूगडाळ पापडदाळ वापरून मस्त पांढरेशुभ्र खमंग पापड बनवणार आहोत. पापड बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत, आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पापड बनवत असतान आणि या पद्धतीने पापड बनवले तर तुमचे पापड कधीच फसणार नाहीत. एकदम परफेक्ट खमंग पांढरेशुभ्र पापड बनून तयार होतील. चला मंडळी, हे पापड कसे बनवायचे ते आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत बघू. मंडळी, तुम्ही बघू शकता आपले पापड मस्तच पांढरेशुभ्र झालेले आहेत, आणि हे बघा किती खमंग कुरकुरीत आवाज येत आहे. मंडळी, पापड बनवण्यासाठी आपण इथे दोन प्रकारची डाळ घेतलेली आहे. 1 किलो उडीद डाळ घेतलेली आहे. खरं तर आपण उडीद डाळीचेच पापड बनवत आहोत. फक्त उडीद डाळीचे जर पापड बनवले तर ते थोडे चिकट होतात, खाताने दाताला चिटकतात. खाताने पापड दाताला चिटकू नये म्हणून आपण थोडीशी मूग डाळीचासुद्धा वापर केलेला आहे. 1 किलो इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. 125 ग्रॅम मी मूग डाळ घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही डाळ घेताना ना चांगल्या क्वालिटीची मस्त पांढरीशुभ्र डाळ घ्यायची. हे बघा, डाळ घेताना मी चांगल्या क्वालिटीची डाळ घेतलेली आहे. आणि आता आपण ही डाळ विकत आणलेली आहे. डाळ खराब होऊ नये म्हणून ह्या डाळीला पावडर लावलेली असते. तुमच्याकडे जर शक्य झालं ना, ही डाळ मस्त स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्या. आपली डाळ लाल नाही पडली पाहिजे अशी कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची. जर तुमच्याकडे ते शक्य नाही झालं तर हे बघा, या पद्धतीने डाळ पुसून घ्यायची. मोठी कटोरी घेतलेली आहे. कटोरीला मी एक सुती कापड बांधून घेतलेला आहे या प्रकारे. आणि थोडी थोडी डाळ घेऊन या पद्धतीने आपल्याला डाळ चोळून घ्यायची आहे. जे काही याला पावडर असेल किंवा धूळ असेल या पद्धतीने जर चोळून घेतली तर सगळं निघून जातं. जर तुम्हाला हे शक्य नाही झालं, या पद्धतीने जर आपली डाळ चोळून घेता नाही आली, तुम्हाला वाटलं की ही चांगली चोळी जात नाही, तर तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा मी दाखवत आहे. हे बघा, या पद्धतीने आपण एका सुती कापडावर डाळ घेतलेली आहे. आणि हे बघा, या पद्धतीने ना थोडी थोडी पुसून डाळ घ्यायची आहे. बघू शकता आपण, मी दोन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने ही डाळ पुसून घ्या, नाहीतर मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने ना मी मस्त डाळ पुसून घेतलेली आहे. असं थोडं थोडं करत मी सगळी डाळ पुसून घेतलेली आहे. हे बघा, मस्तच मूग डाळसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. दोन्ही डाळी आपण चांगल्याच क्वालिटीच्या घेतलेल्या आहेत. वर्षभर टिकणारे आपल्याला पापड बनवायचे आहेत, मग डाळीसुद्धा घेताना चांगल्याच क्वालिटीच्या घ्यायच्या. आता दोन्ही डाळी मी चांगल्याच पुसून घेतलेल्या आहे. जे काही याला पावडर धूळ असेल ते आपण पुसून घेतलेले आहे. आता दोन्ही डाळी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने ना दोन्ही डाळी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. मूग डाळ वापरल्याने आपल्या पापडला कलरसुद्धा खूप मस्त येतो, बरं का. दोन्ही डाळी मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये 8 ते 10 लवंगा आणि 8 ते 10 काळे मिरे घेणार आहोत. काळे मिरे आणि लवंगा घेतल्याने आपले पापड जरा चरचरीत होतात, मसालेदार होतात, मस्तच लागतात. तुम्ही या पद्धतीने एकदा तरी पापड नक्कीच बनवा. आता आपण हे लवंगा आणि काळे मिरेसुद्धा याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ. हे बघा, छान मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण एक प्लास्टिकची पिशवी घेऊया आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही डाळ आपल्याला बांधून घ्यायची आहे. आता आपल्याला ही डाळ ना दळून आणायची आहे. डाळ दळून आणताना ना मी गिरणीमधून दळून आणलेली आहे. डाळ दळून आणताना शक्यतो डाळ एकतर तांदळावर दळून आणा, नाहीतर मग डाळीवरच डाळ दळून आणा. तरच आपले पापड चांगले खायला चांगले आणि पांढरशुभ्र खमंग होतील. हे बघा, या पद्धतीने ना मी डाळ मस्त एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ही डाळ मी तांदळावर दळून आणलेली आहे. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीवर सुद्धा दळून आणू शकता. शक्य होईल तेवढं डाळीवर किंवा तांदळावर दळून आणा, नाहीतर तुम्ही ही डाळ ना ज्वारीवर सुद्धा दळून आणू शकता. या पद्धतीने ना मस्त मी डाळ दळून आणलेली आहे आणि एकदम बारीक पीठ आलेलं आहे, बरं का. डाळ दळून आणताना ना एकदम बारीक दळून आणायचं. तुम्ही बघू शकता याचं पीठ किती बारीक आपण ही डाळ दळून आणलेली आहे. चला आता आपण ना हे पीठ चाळून घेऊ. जे काही याच्यामध्ये थोडेफार मोठे कण राहिले असतील डाळीचे, ते चाळून घेतल्यावर आपले कण निघून जातात, म्हणजे पापड फुटण्याची शक्यता नाही. त्यामुळं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे.
सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण एक प्लास्टिकची पिशवी घेऊ आणि याच्यामध्ये ना थोडंसं पीठ आपण बाजूला काढून घेऊ, कारण आपण कमी तेलामध्ये पापड बनवणार आहोत आणि पिठाचे पापड बनवणार आहोत. थोडी थोडी पिठी लावून पापड बनवणार आहोत म्हणून आपल्याला थोडीशी पिठी बाजूला काढून ठेवायची आहे. आता आपण ना या पद्धतीने पिठी बाजूला काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता एवढी पिठी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. आता आपण हे राहिलेल्या पिठामध्ये ना चवीनुसार मीठ घेऊ. एका किलोचं प्रमाण आहे तर एका किलोच्या प्रमाणासाठी मी इथे एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे. बरीच लोकं ना याच्यामध्ये मीठ टाकत नाहीत पण ते पापड खायला मात्र अळणी लागतात. जर तुम्ही आता आपण इथे ना एक किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि 125 ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे, पण आपण ना पिठी बाजूला काढून घेतली आहे. एकच किलो इथे आपली उडीद डाळ किंवा एकच किलोचे हे पीठ आहे. एका किलोच्या पिठासाठी मी इथे एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे. हे मीठ बरोबरच होतं बरं का, एक मोठा चमचा मीठ घ्या म्हणजे पापड खमंग होतात. आता आपण एका किलोचे पापड बनवतो आहे तर एकच मसाला पोळी घेऊ. आणि मसाला पोळी ना पापड आपले फुटू नये, खराब होऊ नये म्हणून आपण ती मिक्सरला बारीक करून घेऊ. जास्तही मसाला आपल्याला बारीक करायचा नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला पोळी घ्यायची आणि या पद्धतीने मसाला थोडा हलकासा बारीक करून घ्यायचा. एक ग्लास पाण्यामध्ये आता आपण हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ. हे बघा, एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आपण जो मिक्सरला फिरवून घेतलेला मसाला त्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि छान चमच्याने तो मिक्स करून घ्यायचा. हे बघा, आता आपण ना गॅस चालू करू आणि गॅसवर हे पातेलं मांडूया. आता आपल्याला ह्या मसाल्याला एक उखळी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले ना, तुम्ही जरी पहिल्यांदा पापड बनवत असाल तरीसुद्धा तुमचे पापड वायाला जाणार नाहीत. एकदम पिवळे चुटूक पापड बनून तयार होतील बरं का, 100% म्हणजे 100%. एकदा या पद्धतीने पापड तुम्ही नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झालेत. मंडळी बघू शकता हे छान मिक्स करत मोठ्या गॅसवर मी याला मस्त एक उखळी काढून घेतलेली आहे. हे बघा, छान याला उखळी आली की आपण गॅस आता बारीक करू. गॅस बारीक केलेला आहे आणि आता आपल्याला बारीक गॅसवर हे 1 ते 2 मिनटं आपल्याला छान उखळून घ्यायचं आहे. मसाला 1 ते 2 मिनटं चांगला उखळून घेतला तर मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरला जातो, म्हणून आपल्याला हे पाणी 2 मिनटं उखळून घ्यायचं आहे. हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत. गॅस आपण बंद करू आणि आपण मसाला थंड करून घेऊ. हे बघा, मसाला एकदम मी थंड करून घेतलेला आहे. एकदम थंड म्हणजे एकदम थंड करून घ्यायचा आहे. आता आपण पिठामध्ये मसाला ओतून घेऊ. हे बघा, मस्तच. आता आपण ना हा मसाला आधी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे बघा, आधी आपल्याला पिठामध्ये हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मस्तच. आता पण ना हाताने हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ, म्हणजे पिठामध्ये सगळीकडे हा मसाला लागला जातो. हे बघा, या पद्धतीने ना मी हाताने हा मसाला छान मिक्स करून घेत आहे. हे बघा, मसाला आपला चांगला पिठामध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण ना थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. या पिठाला मळताना जास्त पाण्याची गरज लागत नाही. थोडं थोडं पाणी घेऊनच पीठ आपण चांगलं मळून घेऊ. जेवढं पीठ घट्ट मळता येईल तेवढं हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्या थोडं थोडं पाणी घेऊन. हे बघा, या प्रकारे पीठ मळून घ्या. मस्तच या प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ घट्ट मळता येईल तेवढं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे. आता आपण हा पिठाचा गोळा एका टीलच्या डब्यामध्ये ठेवू. हे बघा, डाळ खूप चिकट असते. या प्रकारे ना मी हा पिठाचा गोळा एका टीलच्या डब्यामध्ये घेत आहे. हे बघा, आता आपण डब्याचं झाकण लावू आणि हे पीठ रात्रभर मुरून घ्यायचं आहे. पीठ मी संध्याकाळी भिजून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ ना रात्रभर भिजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कमीत कमी 8 ते 10 तास आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे, तरच आपले पापड खुसखुशीत होतात. हे बघा, आता आपण ना सकाळी
या पद्धतीने ना थोडासा पिठातला गोळा घेतलेला आहे आणि कमीत कमी तेल वापरून आपल्याला हे पीठ चांगलं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेलाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही. थोडं थोडंच तेल लावत हे पीठ मी छान कुटून घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही पीठ कुटून घेतात तेवढे आपले पापड खायला खुसखुशीत होतात. हे बघा, या पद्धतीने मी थोडं थोडं पिठामधला गोळा घेत आहे आणि थोडं थोडं तेल लावून तो गोळा चांगला कुटून घेत आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला पीठ या पद्धतीने लांबूनसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड लवकर मोठे होतात आणि चांगले खुसखुशीत होतात. या पद्धतीने ना मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ना याचे दोन गोळे तयार करू, याचे मस्त दोन रोल तयार करू. बघू शकता या पद्धतीने आपल्याला याचे दोन रोल तयार करायचे आहेत. चला आता आपण छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊ. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारीकही नाही, मीडियम साईजच्या आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता आपण पीठ किती छान मळून घेतलेलं आहे. आपल्याला ही गोळी गोल करताना जास्त वेळसुद्धा लागत नाही, किती सहज आपली गोळी गोल झालेली आहे हे बघा. याच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या छान हातावर गोल करून घेऊ. हे बघा, मस्तच. आता आपण ना ह्या सगळ्या गोळ्या एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू. बघू शकता आता आपण एक पापड लाटून घेऊया. त्याच्यामधली आपण एक गोळी घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण पापड लाटून घेऊ. बघू शकता थोडीशी पिठी लावून आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. जर आपण जास्तच तेल लावलं ना तर काही दिवसानंतर आपले पापड कुमट होतात किंवा जास्त दिवस ते राहत नाहीत. जर तुम्ही ना असं पीठ लावून जर पापड लाटून घेतला, कमीत कमी पापड लाटताना तेलाचा वापर केला, तर आपलं पापड एक वर्ष काय 2 वर्ष हा पापड आरामात टिकतो. या पद्धतीने तुम्ही पापड करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, या पद्धतीने मी पापड छान लाटून घेतलेला आहे. बघू शकता एकदम पातळ आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढी मोठी साईज आवडण्याची तेवढी तुम्ही या पापडची साईज लहान मोठी लाटून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे बघा, या पद्धतीने मी हा पापड लाटून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपण सगळे पापड लाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पापड किती पातळ लाटलेला आहे. हे बघा, याच पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेतलेले आहे. थोडं थोडं तेल लावून मी कुटून घेतलं, नंतर त्याच्या गोळ्या तयार करून या पद्धतीने थोडं थोडं पीठ लावून आपल्याला पापड लाटून घेतलेले आहेत. पापड ज्या दिवशी लाटले होते त्या दिवशी मी फॅनच्या हवेला ठेवले नव्हते. दुसऱ्या दिवशी आपण 5 ते 10 मिनटं हे पापड मी फॅनच्या हवेला ठेवलेले आहेत. या पद्धतीने तिसऱ्या दिवशी आपले पापड आपल्याला हलक्याच्या उन्हामध्ये फक्त 5 मिनटं ठेवायचे आहेत. तुम्ही जर पापड उन्हामध्ये जास्त वेळ ठेवले तर पापडाचा तुकडा पडू शकतो आणि फॅनच्या हवेलासुद्धा आपल्याला पापड जास्त वेळ ठेवायचे नाहीत. या पद्धतीने मी पापड मस्त खमंग वाळून घेतलेले आहे. या पद्धतीने आपले पापड मस्त खमंग पिवळे चुटूक बनून तयार झालेले आहेत. सगळे पापड मस्त वाळून तयार झालेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत.